कृषी उत्पन्न बाजार समितीचे महाविकास आघाडीचे सहलीवर गेलेले आठ संचालक किडनॅप गायब आज सभापती उपसभापती निवड राजकीय वर्तुळात खळबळ महाविकास आघाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठ संचालकांना किडनॅप केल्याचा आरोप सभापती उपसभापती निवड रद्द सव्वीस मेला निवडीची तारीख जाहीर जिल्ह्यात खळबळ परंडा तालुक्यात तणावाचे वातावरण बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीवेळी दोन गटात जोरदार हाणामारी झाली यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान सभापती निवडीसाठी प्रक्रिया स्थगित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात येणार होती यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती आपापले संचालक अज्ञातस्थळी पाठवण्यात आलेले होते मात्र एका गटाचे काही संचालक आज गैरहजर राहणार असल्याची चर्चा बाजार समिती परिसरात सकाळपासून सुरू होती त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते परिसरात मोठ्या संख्येने हजर होते सभापती उपसभापती निवडणुकीसाठी काही संचालक गैरहजर राहिल्याने दोन गटात जोरदार हाणामारी झाली यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली दरम्यान आज होणारी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल असलेली परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतींची निवडीची तारीख आज मे रोजी सकाळी वाजता नामनिर्देशक पत्र दाखल करण्याची वेळ देण्यात आली होती आठ संचालक सहलीवरून गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परंडा शहरात सकाळी दहा वाजता राजकीय वर्तुळात चर्चा वाऱ्यासारखी पसरली लगेच महाविकास आघाडीचे सर्व नेते माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोटे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराचे संचालक पळून नेणाऱ्या विरोधात निषेध व्यक्त केला तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्र काढून ही निवडणूक दिनांक सव्वीस तारखेला घेण्यात येणार आहे असे सांगितले एबी न्यूज मराठीसाठी समीर ओहळ परांडा धाराशिव